आज या ठिकाणी जयप्रभा स्टुडिओच्या बाबतीत आंदोलनाचा सुरू असलेला 77वा दिवस, खऱ्या अर्थानं या जागेची विक्री झाली कारण तो अधिकार जागा प्रायव्हेट असल्यामुळे त्या व्यक्तीला होता देण्याचा आणि घेण्याचा। त्यानंतर जनतेच्या भावना फार तीव्र झाल्या आणि खऱ्या अर्थानं ही जागा, ही पवित्र वास्तू ही कलाकारांसाठीच राखली गेली पाहिजे असं एक माझं मत झालं। आणि खऱ्या अर्थानं आपल्याला माहीत आहे की या राज्याचे नगरविकास मंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे माझे घनिष्ठ संबंध असल्यामुळं किंवा त्यांचा एक मी कार्यकर्ता असल्यामुळं त्यांनी तातडीनं हालचाली केल्या आणि जे मी निवेदन या करवीर नगरीचा एक नागरिक किंवा राज्याचा नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष या नात्यानं एकनाथजी शिंदे साहेबांना दिलं त्यानुसार त्यांनी महानगरपालिकेकडे अहवाल मागणी केली। अहवाल या ठिकाणी तयार झालेला आहे। या बाबतीमध्ये दोन ऑप्शन आहेत, एक तर या जागेच्या बदली जागा इतर ठिकाणी कायदेशीररित्या विकसकांना द्यावी आणि ही जागा पूर्ण महानगरपालिकेला ताब्यात देऊन मग नंतर डेव्हलप करावी आणि या ठिकाणी परत शूटिंग होऊन कलाकारांना न्याय या ठिकाणी मिळावा। आणि नंबर दोन, पूर्वी विकसकानं या जागेच्या बांधकामाविषयी परवानगी मागितली होती आणि हेरिटेज कमिटीनं त्याला मान्यता देऊन सब डिव्हिजन करून जे स्टुडिओचा भाग आहे हा महापालिकेला हस्तांतरित करून उरलेली जागा विकसकाला विकसन करण्यासाठी द्यावी, असे दोन प्रस्ताव आहेत। पण आम्ही पहिल्या प्रस्तावावर ठाम आहोत। 77 दिवस या ठिकाणी न येण्याचं कारण म्हणजे गेल्या 1.5-2 महिने निवडणुका होत्या। सुरुवातीला आम्ही या ठिकाणी येणार होतो पण त्या निवडणुकांमुळे मग आज त्याला येण्याचा योग आला। आपण 77 दिवस या ठिकाणी आलो नाही म्हणजे याकडे दुर्लक्ष केलं असा त्याचा अर्थ नाही, कारण वेळोवेळी पाठपुरावा करून आता ते एक निर्णयाच्या प्रक्रियेला ही फाईल आलेली आहे। कारण शासनाचं काम कोणतंही त्या टप्प्याटप्प्यानं पूर्ण होत असतं, नियमाप्रमाणे पूर्ण होत असतं। अहवाल महापालिकेतून आता नगरविकास खात्याकडे जाणार आहे, अहवालावर चर्चा होईल, त्या संदर्भात बैठक होईल। 3 महिने म्हटलं म्हणजे मधले 1-2 महिने, आता 1.5 महिना निवडणुकीतच गेलेला आहे। खऱ्या अर्थानं शासन माझं आहे, मी राज्याचा नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष आहे, नगरविकास मंत्री शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं आता या ठिकाणी आपल्या कलाकारांच्या त्याचबरोबर महामंडळाच्या संचालकांच्या भावना आपण ऐकल्या त्या पद्धतीनं पहिल्या ऑप्शनवर आम्ही जाण्याचा आम्ही प्रयत्न करू। ही जागा ही महानगरपालिकेकडं ट्रान्सफर करू आणि या बदलात कुठं जागा उपलब्ध आहे काय पाहून ती जागा त्या विकसकाला देऊ। हे होत असताना नुसतंच जागा वाचली म्हणजे आपण खुश व्हावं असं मला वाटत नाही। खऱ्या अर्थानं जर या जागेत एवढ्या भावना कलाकारांच्या आहेत तर पुढच्या काळामध्ये ही जागा त्या दृष्टीने डेव्हलप देखील झाली पाहिजे। मग आपल्याला करावं काय लागेल तर शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून या ठिकाणी पूर्ववत शूटिंग सुरू होतील आणि कलाकारांना या ठिकाणी न्याय मिळेल अशा पद्धतीनं देखील आपली भूमिका असली पाहिजे। आणि म्हणून परत एकदा मी सांगतो की शासन माझं असल्यामुळे मला या कोणत्याही गोष्टीला फारशा काही अडचणी येतील असं मला वाटत नाही। आम्ही जी मागणी करतोय ही नेहमी नागरिकांची, जनतेची मागणी आमच्याकडे आलेली असती, लोकप्रतिनिधी ही मागणी शासनाकडे ठेवत असतो। शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी, निर्णय क्षमता असणारे त्या ठिकाणी बसलेले असतात। बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधींच्या निर्णयाला देखील त्या ठिकाणी स्टे असतो त्यांच्याकडून, म्हणजे सचिव असतात, प्रधान सचिव असतात। आणि त्यामुळे या सगळ्या शक्यतांचा आपण विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे। हे निश्चित आहे की एखाद्या केसमध्ये आपल्याला विशेष बाब म्हणून निर्णय घ्यावा लागतो, या केसमध्ये तसं जरी घ्यावं लागलं तर आम्ही निश्चितपणे त्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही सकारात्मक आहोत एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे। पुढच्या काळामध्ये या ठिकाणी शूटिंग होत असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी हे म्हटलंय तुम्हाला माहित आहे का? कारण बऱ्याच वेळा अशा काही त्यांच्या नावानं न्यूज येतात, त्यावेळी मी त्यांना विचारलं, ते म्हणतात मी कुठं म्हटलं, मी हे म्हटलेलंच नाही काही, असं बऱ्याच वेळा होते। आता ह्यामध्ये आजच वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे आपल्या प्रसिद्ध दैनिक पुढारीमध्ये, तर मी त्या संदर्भात थोडी माहिती घेतली, प्राथमिक माहिती घेतली, त्याप्रमाणे मला असं कळालं की 1947 साली कोल्हापूर संस्थानातील त्यावेळचे मंत्री ज्यांना आपण म्हणतो रावसाहेब बागवे यांनी ही जागा भालजीबाबांना एका खरेदी पत्रकाद्वारे त्यांनी खरेदी केली, भालजीबाबांनी
त्या खरेदीचा ठराव किंवा विक्री जी केली शासनानं त्याचा ठराव GRD नंबर 132 यानं त्याला मान्यता देखील दिलेली आहे आणि संस्थान काळात सनद देखील झालेली आहे. 1950 साली भालजींनी इंडियन सिटीजन बँकेकडून त्यावर कर्ज घेतलं. या कर्जाची परतफेड न झाल्यामुळं 1960 साली इंडियन सिटीजन बँकेने जागेचा लिलाव पुकारला आणि सदरचा लिलाव 3 वार लिलावाप्रमाणे होऊन जास्त बोली लावणाऱ्यास जागा ही दिली जाणार होती. पहिल्या 2 लिलावामध्ये लता मंगेशकर यांनी सहभागी नव्हत्या, 3 वेळा लिलाव झालायचा. 3रा लिलावामध्ये लताजींनी ही जागा त्या लिलावामध्ये सहभागी झाल्या कारण कोणीतरी या ठिकाणी यावं, ती जागा घ्यावी आणि फॅक्टरी कुठली तरी लागणे, त्यापेक्षा कलाकारांच्या बाबतीत एक चांगला विचार करून दीदींनी जागा त्यावेळी खरेदी केली होती. आणि कोल्हापूरच्या आपल्या जनतेनंच त्यांना या ठिकाणी या लिलावामध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती. आणि मग हे सगळं होत असताना त्यांनी 3रा लिलावामध्ये जास्त बोली लावून ही जागा खरेदी केली आणि यास मेहरबान न्यायालयामार्फत खरेदी पत्रात मान्यता देखील दिलेली आहे. मग आता आज आपण हे बेकायदेशीर कसं म्हणू शकतो? आणि म्हणून आता हे प्रश्न सुटणार आहे असं काही जणांना वाटत असल्यामुळं तर थोडं ते चिघळत कसं जावं, काही जणांना शिंगम कुठं थुकावं हे कळत नाही. शिंगममधला रस संपल्यावर थुकून द्यायचं असते. आपल्याला यश आलं पाहिजे कोणत्या आंदोलनात. मी देखील अनेक आंदोलनं केली, अगदी पाणी असेल, लाईट असेल, छोट्या छोट्या कारणासाठी मी आंदोलन केलं आणि त्यानंतर जनतेनं मला निवडून दिलेलं आहे. पण कुठंही त्याचं गालबोट लागता कामा नये किंवा आपलं जे मूळ आपल्याला अपेक्षित आहे ते काम करून घेणं हे आंदोलनाचं खरं गमक असतं. आणि म्हणून यामध्ये आता ह्यात फाटेफोडत बसणं योग्य नाही, जनतेची दिशाभूल करणं योग्य नाही. यामध्ये सगळं काही आहे ते एकदम चोख आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी आज देखील विचारेन की आपण पत्रक काय अशा पद्धतीने नोटीस काढलेली आहे, पण मला काय यात तथ्य वाटत नाही. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये यामध्ये आपण पॉझिटिव्ह जाऊया. मला माझ्या या जयप्रभा स्टुडिओच्या असणाऱ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की मी कोणतंही काम पूर्णत्वास नेल्याशिवाय बसत नाही. आजकालची पूर्वीची आंदोलनं असतील, जनतेनं लढा उभा केला, पण मी राजदंड माझ्या विधानसभेच्या सभागृहात पळवला, त्यावेळी त्याला महत्त्व इथं लढ्याला कुठलेही. लढा हा लढत आपण इथं असतो, पण निर्णय कोण घेणार असतं? ती विधानसभा ही सर्वोच्च राज्याचं आपलं त्या ठिकाणी मंडळ असतं, तो निर्णय घेणार असतं. त्यावेळी मी राजदंड पळवला, त्यानंतर या राज्यातले जवळपास 37 टोल रद्द झाले आणि त्यामुळे मला माझ्या जबाबदारीची निश्चितपणे काळजी आहे किंवा मला त्याची जबाबदारी आहे या स्टुडिओच्या संदर्भात. पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं 99 नाही तर 100% मी सकारात्मक आहे आणि हा प्रश्न सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.